कोरोना व्हायरसची लस अजूनही आली नाहीये, पण या लसीवर कब्जा करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कुणाला करायचा आहे कोरोना लसीवर कब्जा पाहूया. कोरोना लसीवर करायचा आहे अनेक देशांना कब्जा. कोरोना डोसवर कब्जा करण्यासाठी चढाओढ. युरोपियन महासंघानं लसीसाठी ऍडव्हान्सही दिला. कोरोनावर मात करणारी लस अजूनही बाजारात आली नाहीये, पण या लसीवर कब्जा करण्यासाठी चढाओढ सुरू झालीय. युरोपियन महासंघानं या लसींवर कब्जा करण्यासाठी आधीच बोलणी सुरू केलीय. लस बनवण्यात अग्रभागी असणाऱ्या मॉडर्ना, सनोफी, जॉन्सन अँड जॉन्सन, बायोनटेक कंपन्यांना युरोपियन महासंघानं ऍडव्हान्स रक्कमही दिलीय. 40 कोटी डोस युरोपियन महासंघानं बुक केले. युरोपियन महासंघाअंतर्गत येणाऱ्या 27 देशांना हे डोस पुरवले जातील. सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकेनं या लसीवर कब्जा करण्याचे प्रयत्न केले, त्यानंतर युरोपियन युनियननं यात पुढाकार घेतला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून 20 कोटी डोस युरोपियन युनियनला हवेत. फ्रान्सच्या सनोफी कंपनीकडून 30 कोटी डोसची बोलणी सुरू आहे. जगभर झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे त्या त्या देशांमधील स्थानिकांची सरकारबद्दल काहीशी नाराजी आहे, आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी तयार होणाऱ्या लसीचं ऍडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. त्यामुळं ज्या देशांना खऱ्या अर्थानं लसीची गरज आहे, या देशांचं नेमकं काय होणार हाच खरा प्रश्न उपस्थित होतोय. मानवतेच्या दृष्टिकोनातून कोरोनाची लस सर्व देशांना मिळणं आवश्यक आहे, पण केवळ पैशांच्या जोरावर या लसीवर कब्जा करण्याचा प्रयत्न अमानवीय आहे. पण आता युरोपियन महासंघाकडून सर्व नैतिकता धाब्यावर बसवून लसीवर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे. मुंबईतील कोरोना संकट येत्या 2 आठवड्यात संपुष्टात येईल असा दावा करण्यात आलेला आहे. तसंच राज्यातील कोरोना संकट 2 महिन्यात तर देशातील कोरोना 2.5 महिन्यात संपेल असा निष्कर्ष IIT मुंबईतील प्राध्यापक भास्करन रामन यांनी मांडला आहे. अमेरिकन प्राध्यापक मायकल लेविट यांनी चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोना महामारीचा अभ्यास केला. हुबेईतील स्थितीनुसार त्यांनी अन्य देशातील कोरोना संकटाचा अभ्यास केला. प्राध्यापक लेविट यांनी मांडलेल्या अभ्यासाचा भारतावर कसा परिणाम होईल हे रामन यांनी मांडलं आहे. अन्य देशांमधील लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या तुलनेत तिथल्या कोरोना रुग्णांचा आकडा, मृतांची संख्या यांचा विचार केला तर भारतातील आकडा कमी आहे असं रामन यांनी बीजगणितीय अभ्यासाद्वारे मांडलंय. त्यामुळेच देशभरातील कोरोना महामारी आता अंतिम टप्प्याकडे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एकीकडे देशात रुग्णसंख्या वेगानं वाढत असताना दुसरीकडे IIT प्राध्यापकांनी केलेल्या दाव्यावर शंकाही उपस्थित केली जाते. आणखी एक मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता 54 दिवसांवर पोहोचलेला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 1.30% असा झाला आहे. एकूण 24 विभागांपैकी 15 विभागात हा सरासरी दर 1.5% किंवा त्याहीपेक्षा कमी आहे, तर 5 विभागात 1% हा दर कमी आहे.